निवडणुका जिंकायचा असा फंडा काढला आहे. मंडळी, पी चिदंबरम साहेब ज्यावेळेला देशाचे गृहमंत्री होते त्यावेळेला अमित शहा तडीपार होता, अमित शहा तडीपार होता आणि त्याचा वचपा काढण्याकरता हे गृहमंत्री झाले ना, पी चिदंबरम साहेबाला जेलमध्ये टाकलं की कोणशी लोक आहेत, याला बाम निकावा म्हणतात, माहिती आहे तुम्हाला. अहो, आपली संचरण त्यांची बिघडीसारखी आहे, कधी आडकवती पुढाचं पत्ता लागणार नाही. मला तसंच केलं ना, पण आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद होते, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला काही झालं नाही. माझे नेते मंडळी माझ्या मागे उभं राहिले, आमचे जयंत पाटील साहेब असतील, अजितदादा असतील, सगळी मंडळी मुख्यमंत्र्याकडे गेली, सांगितलं खोट्या केसेस करू नका. आणि म्हणून ही सगळ्या कारवाया थांबल्या. आता माझी एवढीच विनंती राहणार आहे की माझ्या त्या दोन्ही उमेदवारांना विनंती राहणार आहे, काही नऊ आहे आम्ही, नऊ उमेदवार आहे. आता दोन जी काले असतील बाकीच्यांचा पत्ता नाही. तुम्ही बाबा तुमची कामं सांगा ना, आणि काल तुम्ही एका ताटात जेवत होता, आज तुम्ही वेगळे का, एकमेकाला शिव्या का देताय, तेवढं तरी लोकांना सांगा ना समजून. कालपर्यंत तुमचं जमत होतं, आज तुम्ही वेगळे कशा करता झालात. बरं, दुसरी गोष्ट, हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे, बरोबर? शिवसेनेनं तुम्ही जागा सोडली, मग बी जे पीने आपला उमेदवार का उभा केला? बी जे पीचे सगळे लोक त्याचा प्रचार करतात, त्याच्यावर कारवाई का होत नाही? तुम्ही शिस्तबद्ध पक्ष म्हणून सांगताना मग का त्यांच्यावर कारवाई होत नाही? आणि आज बी जे पीने छुपा अजेंडा बी जे पीचा आहे. ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे लोक उभे आहेत ते बी जे पीचे लोक पाडणार आहेत. आता माझी विनंती राहणार आहे की त्यांचं भांडतील, आपलं आपलं काम करा. आपल्याला फक्त 21 तारखेला घड्याळाच्या चित्रासमोरचं बटन दाबायचं आणि मला बहुमताने विजय करायचं आणि आपली सर्वांची सेवा करण्याची संधी द्यायची. धन्यवाद. धन्यवाद अण्णा. तर यानंतर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया, नामदार जयंतजी पाटील साहेब.